नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील टॉप टेन महिला ज्या उद्योजिका आहेत महिला सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी व सर्वोत्तम कामगिरी करत आहेत अर्थातच उद्योग क्षेत्र हे त्याला अपवाद नाही उद्योग क्षेत्रामध्ये जवळजवळ चौदा टक्के असे उद्योग आहेत ज्यांची मालकी आणि व्यवस्थापन महिला करत आहेत हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे आपल्या भारतामध्ये अशा खूप महिला आहेत की ज्या उद्योजिका आहेत त्यांच्या उद्योग क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिऱ्यासुद्धा आहेत आज अशाच दहा महिला उद्योजिकांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत पहिल्या नंबरवर आहे फाल्गुनी नायर आय आय एम अहमदाबादमधून मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करून फाल्गुनी नायर यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली ए ऑफ फॉर्गसन या कंपनीतून त्यांनी काम केलं त्यानंतर कोटक महिंद्रा फायनान्समध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली कंपनीची लंडन येथे शाखा सुरू करून अल्पावधीतच अमेरिकेमध्ये दे देखील ऑफिस स्थापन केले भारतात परत येऊन दोन हजार बारापर्यंत कोटक महिंद्रा फायनान्समध्येच काम करत त्या राहिल्या अमेरिकेमध्ये असताना त्यांच्या निदर्शनास आलेली एक गोष्ट म्हणजे तेथे असलेल्या सौंदर्यप्रसाधनाची मोठमोठी आणि महागडी दुकानं त्यामुळे भारतामध्ये सौंदर्यप्रसाधनं सर्व स्तरावरील ग्राहकांना योग्य दरामध्ये आणि घरपोच उपलब्ध करून देणे हा एक विचार त्यांच्या स्टार्टअपमागं मुख्यत्वे होता इतक्या वर्षाच्या कॉर्पोरेटमधल्या कामाचा अनुभव असताना दोन हजार बारामध्ये त्यांनी आपल्या उत्तम अशा करिअरला रामराम केला आणि नायका या ई कॉमर्स स्टार्टअप कंपनीची स्थापना केली यामध्ये सौंदर्यप्रसाधने पर्सनल केअर तसेच आरोग्यविषयक प्रोडक्ट यांचा समावेश त्यांनी केला सर्वच उत्पादने ऑनलाईन आणि वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात त्यांनी सुरुवात केली त्यामुळे अल्पावधीतच नायका ग्राहकांच्या पसंतीस ब्रँड उतरला नंबर दोनवर आहेत निरू शर्मा कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची डिग्री संपादन करून निरू शर्मा यांनी कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं इन्फी या चा बीम या कंपनीच्या त्या सहसंस्थापिका आहेत इन्फिबीम या ई कॉमर्स कंपनीची स्थापना दोन हजार सातमध्ये झाली ही कंपनी मुख्यत्वे पुस्तके इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲटोमोबाईल या प्रकारचे प्रोडक्ट्स योग्य दरामध्ये व घरपोच उपलब्ध करून देते इन्फिबीम ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे त्याचबरोबर आय पी ओ फाईल करणारी इन्फिबीम ही भारतातील पहिली ई e कॉमर्स प कंपनीसुद्धा बनलेली आहे तिसऱ्या नंबरवर आहेत राधिका घाई अग्रवाल वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करून स्टँडफोर्डमधून त्यांनी वेब दोन पॉईंट ओ आणि क्रिएटिव्ह रायटिंगचं शिक्षण घेतलं राधिका घाई अग्रवाल या शॉपक्लूज कंपनीच्या सहसंस्थापिका आहेत त्याचबरोबर युनिकॉर्न क्लबमध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला उद्योजिका आहेत शॉपक्लूज कंपनी ही त्यांची पहिली कंपनी नसून त्यांनी त्यापूर्वी फॅशन क्लूज नावाची कंपनी परदेशी महिलांसाठी सुरू केली होती शॉपक्लूज ही ॲमेझॉन फ्लिपकार्टप्रमाणेच ई कॉमर्स कंपनी आहे चार नंबरवर आहेत रिचा कर एका पारंपरिक पारिवारिक पार्श्वभूमी असलेल्या रिचा कर यांनी पुढे येऊन स्त्रियांच्या आंतरवस्त्रांशी निगडीत झिवामी नावाचा ब्रँड दोन हजार अकरामध्ये बाजारात आणला आणि आता हा ब्रँड स्त्रियांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या ब्रँडपैकी एक आहे रिचा कर यांनी बीट्स पिलानीमधून आपली डिग्री तर नर्सी मनोझी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं झिवामी लॉन्च करण्याअगोदर त्यांनी आय टी कंपनीमध्ये काम केलं आहे आणि आता त्या भारतातील यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत पाच नंबरवर आहेत सबिया चोप्रा सबिया चोप्रा या यात्रा कंपनीच्या सहसंस्थापिका आहेत भारतातील सर्वात मोठी युरोपियन ट्रॅव्हल कंपनी ईबुकबरोबर सोळा वर्षाच्या कामाच्या अनुभवाबरोबरच त्या भारतातील यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत दिल्ली युनिव्हर्सिटीमधून त्यांनी त्यांचं बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये आपली डिग्री पूर्ण केली शिक्षण पूर्ण केलं सबिया यांनी त्यांचे अजून दोन सहसंस्थापक ध्रुव श्रिंगी आणि मनीष अमीन यांच्याबरोबर दोन हजार सहामध्ये यात्रा डॉट कॉम लाँच केली यात्रा ही ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी असून ग्राहक तिथे हॉटेल्स फ्लाईट तिकीट्स असतील ट्रेन तिकीट असतील बस तिकीट असतील आणि भारतातील तसेच परदेशातमध्ये हॉलिडे पॅकेज बुक करू शकतात ही कंपनी गुरुग्राममध्ये असून एप्रिल दोन हजार बारामध्ये ही कंपनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची ट्रॅव्हल सर्व्हिस पुरवणारी कंपनी बनली सहाव्या नंबरवर आहेत रायरी चहल रायरी चहल या सेरॉज कंपनीच्या संस्थापिका आणि सीईओ आहेत ही कंपनी त्यांनी हाती घेतलेला पहिला उपक्रम नसून त्यांनी अजून एक उपक्रम पूर्ण केलेला आहे ज्याचं नाव आहे फ्लेक्झिमॉक फ्लेक्झिमॉक मॉम्स असं त्या कंपनीचं नाव आहे याच उपक्रमामधून त्यांना सेरॉजची जी, जी कल्पना आहे ती सुचली त्या भारतातील यशस्वी उद्योजिका बनल्या सेरॉज हे एक असे ऑनलाईन व्यासपीठ आहे जिथे महिलांना प्रोफेशनल एज्युकेशन देण्यात येते किंवा प्रोफेशनबद्दल माहिती किंवा सल्ला देता येतो आणि जिथे त्या वेगवेगळ्या करिअरच्या संधीसुद्धा अनुभवू शकतात महिलांना योग्य करिअर निवडण्यासाठी मदत करणे आणि त्याच त्यांचं जे आयुष्य आहे ते सुखकर बनवणे या उद्देशाने दोन हजार चौदामध्ये सेरोज या कंपनीची सुरुवात झाली सेरोज महिलांसाठी करिअर हेल्पलाईनसुद्धा चालवते ज्याचं संचलित करिअर काउन्सिलिंग काउन्सिलिंग्स कौ, जे आहे किंवा प्रशिक्षणाची टीम जी आहे ते महिलांसाठी काम करते आणि पाठिंबा देत असते सल्ला देत असते आणि संसाधने पुरवत असते पुढील दहा वर्षांमध्ये भारतातील शंभर मिलियन महिलांना योग्य करिअरच्या नकाशावर आणण्यासाठी त्यांचे स्वप्नसुद्धा आहे सातव्या नंबरवर आहे श्रद्धा शर्मा श्रद्धा शर्मा युअर स्टोरीच्या संस्थापिका आहेत युअर स्टोरी हे उद्योजकांसाठी एक मीडिया टेक्नॉलॉजी व्यासपीठ आहे याचबरोबर त्या भारतातील टॉप ब्लॉगर्सपैकी एक आहेत उद्योजकांना त्यांची स्टोरी सर्वांसमोर मांडता यावी या उद्देशाने युअर स्टोरीची सुरुवात दोन हजार आठमध्ये झाली आतापर्यंत युअर स्टोरीने सत्तर हजारपेक्षा जास्त उद्योजकांच्या स्टोरीज पब्लिश केल्या आहेत आणि पन्नास हजारपेक्षा जास्त उद्योजकांना नेटवर्किंग आणि फंडिंगसाठी संधीसुद्धा दिलेली आहे युअर स्टोरी सत्तर हजारपेक्षा जास्त स्टोरीजच्या बेसवर उभी आहे आणि श्रद्धा या शंभर माणसांच्या मुख्य म्हणून कामसुद्धा बघतात त्या अकरा लोकल भाषांमध्ये माहिती पुरवतात तर मिलियनपेक्षा जास्त त्यांच्या वाचकांचा बेससुद्धा आहे आठव्या नंबरवर आहे सुची मुखर्जी लाईमरोडची संस्थापिका असलेली ही भारतीय महिला जिने आपल्या औद्योगिक प्रवासाची सुरुवात दोन हजार बारामध्ये केली जेव्हा ती प्रसूती रजेवर होती दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्या मॅग्झिन वाचत होत्या तेव्हा त्यांना ही बिझनेस कल्पना सुचली सुची मुखर्जी या हरियाणामध्ये त्यांचे पती आणि दोन मुलांबरोबर राहतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी लेह मॅन ब्रदर्स या कंपनीसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी वर्जिन मीडिया या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून कामसुद्धा सांभाळलेलं आहे इबे स्काईप गॅमट्री यांसारख्या कंपन्यांबरोबरसुद्धा त्यांनी काम केलं लाईमरोड ही एक ऑनलाईन फॅशन जीवनशैली आणि ॲक्सेसरीजमध्ये काम करणारी कंपनी आहे त्यानंतर नवी उद्योजिका आहे उपासना टाकू उपासना टाकू या जॉक पेच्या कंपनीच्या सं संस्थापिका आहेत आणि मोबिक्विक या कंपनीच्या सहसंस्थापिका आहेत त्या चालवत असलेली मोबिक्विक ही कंपनी भारतातील सर्वात मोठी स्वतंत्र मोबाईल पेमेंट नेटवर्क कंपनी आहे आणि त्याचबरोबर झाक पे ही ऑनलाईन पेमेंट गेटवे आहे उपासना यांनी एच एस बी सी आणि बरोबर काम केले आहे ते त्यातूनच त्यांना ऑनलाईन पेमेंटबद्दल माहिती मिळाली आणि त्याची पार्श्वभूमी मिळाली एप्रिल दोन हजार नऊमध्ये त्यांनी बिपिन प्रीत सिंग यांच्याबरोबर मोबिक्विकची स्थापना केली आणि दोन हजार सतरामध्ये झाक पे लॉन्च केले जी मोबिक्विकसाठी पेमेंट गेटवे म्हणून काम करते दहाव्या आणि शेवटच्या नंबरवर आहे वंदना लुथरा वंदना लुथरा या व्ही एल सी सी हेल्थकेअर लिमिटेडच्या संस्थापिका आहेत त्या सौंदर्यप्रसाधने फिटनेस अन्न न्यूट्रिशन आणि त्वचेची काळजी या गोष्टींमध्ये पारंगत आहेत त्या हे सर्व जर्मनी यू के फ्रान्समधून शिकल्या आहेत नवी दिल्ली येथे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये वंदना यांनी व्ही एल सी सीची सुरुवात केली आणि आता त्या तीनशे सव्वीसपेक्षा जास्त स्थानांमध्ये एकशे त्रेपन्नपेक्षा जास्त शहरांमध्ये आणि तेरा देशांमध्ये त्यांचा बिझनेस पसरवला आहे फोर्ब्स आशिया दोन हजार सोळाच्या रँकिंगनुसार वंदना ह्या पन्नासव्या पॉवर बिझनेस वुमेन आहेत ज्यामध्ये आशिया ऑस्ट्रिया आणि न्यूझीलँड यांचासुद्धा समावेश होतो तर अशा प्रकारे मित्रांनो एकूण दहा महिला आपण बघितल्या की ज्या उद्योजिका आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल पसंत पडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लाल रंगामध्ये जे सबस्क्राईब बटन दिसते आहे तिला प्रेस करा त्या बटनाला चॅनल सबस्क्राईब होईल पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो, गुड बाय